ऑल जो गेम आपण आता बघणार तो एकोणीसशे साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला हॅरी नेल्सन पिल्सबरी आणि काळ्या बाजूच्या खेळाडूचं नाव उपलब्ध नाहीये तर हा गेम एका सायमल्टेनियस ब्लाइंडफोल्ड एक्झिबिशन मधला आहे म्हणजेच एका वेळी पिल्सबरी काही लोकांसोबत ब्लाइंडफोल्ड पद्धतीने चेस खेळत होता त्याच्याबद्दल अशी एक दंतकथा सांगितली जाते की पिल्सबरी जो आहे तो ब्लाइंडफोल्ड चेस खेळता खेळता दुसऱ्या बाजूला त्याच वेळी पत्ते देखील खेळू शकायचा म्हणजे इतकी त्याची कॉन्सन्ट्रेशन पॉवर जबरदस्त होती अनफॉर्च्युनेटली तो वयाच्या फक्त चौतीसाव्या वर्षी गेला त्याच्यामुळे तो फार फेमस झाला नाही किंवा तो वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी फारसा खेळू शकला नाही पण त्याचे गेम्स हे अतिशय अमेझिंग आहेत आणि या गेममध्ये काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात त्याने केली डी फोर उत्तर आले डी फाईव्ह नाईट एफ थ्री ई सिक्स थ्री नाईट सिक्स बिशप डी थ्री नाईट बी टू डी white कॅसल बाय b2 बी सिक्स नाईट बी टू डी टू बिशप डी सिक्स ई फोर डी टेक्स ई फोर नाईट टेक्स ई फोर बिशप बी सेवन म्हणजे ही चाल खेळून तुम्ही बघा पांढऱ्या खेळाडून आपले बिशप्स जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने सेट केले आहेत म्हणूनच कदाचित लगेचच पिल्सबरीने टेक्स डी सिक्स चेक ही चाल खेळली एक बिशप मारलेला आहे सी टेक्स डी सिक्स बिशप एफ फोर बिशप टेक्स एफ थ्री क्वीन टेक्स एफ थ्री तुम्ही जर बघितलं तर बिशप टेक्स एफ थ्री ही खरोखर काही फारशी चांगली चाल नाहीये कारण एक अतिशय चांगला बिशप जो होता तो एक्सचेंज केलेला आहे पण आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की हे ब्लाइंड फोल्ड एक्झिबिशन होतं त्याच्यामुळे पोझिशन जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करणं याच्यावरती सर्व खेळाडूंनी भर दिला होता पुढची चाल होती डी फाईव्ह बिशप डी सिक्स रुक सी एट रुक एफ टू ई वन रुक सी सिक्स बिशप ए थ्री फोर नाईट ई फोर सी टेक्स डी फाईव्ह नाईट जी फाईव्ह नाईट जी फाईव्ह चाल खेळून तुम्ही बघितलं असेल तर पांढऱ्या वजीरावर अटॅक आहे म्हणून क्वीन जी थ्री ज्यानंतर रुक सी एट रुक सी एट ही चाल काळ्या खेळाडूने खेळली ज्यानंतर पिल्सबरीची चाल होती डी टेक्स ई सिक्स या पोझिशनमध्ये काळ्या खेळाडूने एक चूक केली आणि त्याने नाईट टेक्स ई सिक्स ही चाल खेळली पण ही अतिशय चुकीची चाल होती पिल्सबरीने या पोझिशनमध्ये ब्लाइंडफोल्ड असताना सुद्धा चेकमेट पॅटर्न शोधून काढला आणि त्याने खेळलेली पहिली चाल होती रुक टेक्स ई सिक्स चेक तुम्ही जर बघितलं तर काळा राजा कुठेच जाऊ शकत नाही कारण सगळे स्क्वेअर सॉरी सगळे स्क्वेअर्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत क्वीन जरी मध्ये घेतली तरी क्वीन मारली जाईल म्हणून टेक्स ई सिक्स ही चाल त्याने खेळली पण आता ही चाल खेळली तरी काळ्या खेळाडूचे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाले नव्हते पिल्सबरीने या पोझिशनमध्ये पुढचं सॅक्रिफाईस केलं जे ऑफकोर्स तुम्ही सगळ्यांनी ओळखलेलं आहे आणि ते बरोबर आहे त्याची चाल होती क्वीन जी सिक्स चेक त्याने आपली क्वीन देखील सॅक्रिफाईस केलेली आहे कंपल्सरी ती आता मारावीच लागेल म्हणून एच टेक्स जी सिक्स ज्यानंतर बिशप टेक्स जी सिक्स आणि हा बोर्ड एन चेकमेंट झालेला आहे तुम्ही बघितलं तर हॅरी नेल्सन पिल्सबरीने ब्लाइंडफोल्ड फोल्ड एक्झिबिशन मध्ये समोरच्या खेळाडूला अशा पद्धतीने बोर्ड एन चेकमॅट केलेलं होतं तर आय होप की तुम्हाला हा अतिशय अमेझिंग गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद